देवेंद्रजी, मध्ये काही तासांचं सरकार आपण अजितदादांसोबत बनवलं होतं, त्यावेळी ते काही कारणाने नंतर ते मोडलं, अजित पवार परत गेले, आपण त्याच्यावर फारसं कुठं बोलला नाही. काय नेमकं घडलं होतं की ते सरकार बनलं आणि काय घडलं म्हणून ते मोडलं? असं आहे, ते बनलं याकरता होतं की ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेजी हे खुर्चीकरता आम्हाला त्या ठिकाणी त्यागणार आहेत, त्यांना आता आपल्या अलायन्सपेक्षा खुर्ची जास्त प्रिय झालेली आहे आणि खुर्चीकरता त्यांनी सोनियाजींसोबत पूर्णपणे ॲडजस्टमेंट केली आहे, पवारसाहेबांसोबत ॲडजस्टमेंट ते करतायत. त्यावेळी मग आम्ही राजकारणात आता अनेक वेळा जेव्हा तुमच्या पाठीत कोणीतरी खंजीर मारतं तेव्हा जिवंत राहायचं असतं आणि म्हणून मग आम्ही देखील काय ऑप्शन्स आहेत पाहायला सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी सांगितलं की तीन पायाचं सरकार करायची आमची इच्छा नाही, हे स्टेबल गव्हर्नमेंट होणार नाही कारण याच्यामध्ये तिन्ही पक्ष समसमान आहेत, कुठलाच पक्ष मोठा नाही आहे, असं सरकार चालू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की भाजपसोबत गेलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडनं अशी बाब समोर आल्यानंतर आमची माननीय श्री शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. शरद पवार साहेबांशी चर्चा होऊनच त्या ठिकाणी आमचा हा निर्णय झाला की आपल्याला साहेबांशी चर्चा होऊन शरद पवार साहेब, मी अजित पवार म्हणत नाही, त्यावेळेस सरकार बनवण्याकरता श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबतच बैठक झाली. शरदचंद्र पवार साहेबांनी डिनाय केलं की अशी कोणती बैठकच नाही झाली, 100% झाली. असं काही गोष्टी आता फार विस्ताराने सांगायच्या नसतात, नाहीतर किती वाजून किती मिनिटांनी कुठे किती मिनिटं काय कोण बोललं हे सगळं सांगू शकतो मी. त्यानुसारच अजित पवार आणि मी सगळी तयारी केली आणि सगळी तयारी झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार साहेब बॅकआउट झाले आणि ते बॅकआउट झाल्यानंतर अजित पवारांनी मात्र ही भूमिका घेतली की योग्य नाही आहे, जर आपण सगळं ठरवलं तर असं समोरच्यांना तोंडघाशी पडणं किंवा विश्वासघात करणं योग्य नाही आहे आणि म्हणून अजित पवार आमच्या सोबत आले, आम्ही ती शपथ घेतली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला, तो निर्णय आला नसता तर कदाचित आम्ही त्यावेळेस निश्चितपणे ते सरकार आमचं चाललं असतं, पण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे त्यानंतर जो काही विश्वासमताचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव जिंकणं आमच्याकरता अशक्य होतं आणि म्हणून आम्ही मी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि अजित पवारांना सांगितलं की तुम्ही परत जा. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये 100% पवारसाहेबांना हे सगळं विश्वासात घेऊनच त्याचं प्लॅनिंग झालं होतं. त्यातल्या अनेक गोष्टी अजून आहेत, पण काय असतं की राजकारणामध्ये आपली एक क्रेडिबिलिटी असते आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या मला काही फरक पडत नाही, पण अनेक लोकं एक्सपोज होतील, त्यामुळे ज्या लोकांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं हे योग्य नाही आहे म्हणून जणून 3-4 वर्ष जाऊ द्या, मग पुस्तक लिहिन त्याच्यावर. नाही, पण त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सगळे शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरला येऊन बसले, मीटिंग सुरू झाल्या, सगळ्यांना बोलवून घेतलं, कोण दिल्लीला गेलंय त्याला वेगळ्या विमानाने आण म्हणून सांगितलं, हे सगळं का केलं मग अजित पवारांना विलन करण्यासाठी? आता अजित पवारजींचं आणि शरद पवारजींचं काय इक्वेशन होतं हे मला माहीत नाही, पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांना तोंडघाशी पाडणं आणि विलन करणं हे मात्र घडलंय. ते जाणीवपूर्वक घडलं की कशामुळे घडलंय, कारण काय नाही, ते तर आता पवार साहेबांना सर्वांचं मनात नाही कळत, नाही एवढं नाही कळत मला अजून कळत आपल्याला नाही अजून कारण असेल नाही. मी 3-4 वर्षांनी पुस्तक जेव्हा लिहिलं ना याच्यावर, त्यातले जे काही आतले घटनाक्रम जेव्हा लिहिन किंवा मी म्हणजे असं नाही पुस्तकच लिहिन, 3-4 वर्षांनी कदाचित लोकमतच्या कार्यक्रमात देखील सांगेन, पण आज सांगणं जरा मला योग्य वाटत नाही कारण बरेच लोक एक्सपोज होतील आणि ज्यांनी मदत केली त्यांना एक्सपोज करणं योग्य नाही आहे.